दुर्गा या कार्यक्रमाच्या आजच्या आपल्या पाहुण्या आहेत प्राचार्य सय्यद सलीमा अब्दुल जब्बार सय्यद मॅडम यांनी जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यम आय डी सी लातूर येथे पाच वर्ष प्राचार्य म्हणून काम पाहिले त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक नवनवीन उपक्रम सुरू केले ज्यामध्ये विद्यालयात तंबाखूची प्रतिकारात्मक होळी करणे एक शिक्षक एक झाड उपक्रम मतदान जनजागृती अभियान विद्यार्थ्यांसाठी विविध भाषासंवाद स्वच्छता अभियान असे कितीतरी उपक्रम सामील आहेत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून त्या प्रयत्नशील असतात त्या स्वतः न्यूजने घेतलेली त्यांची ही विशेष मुलाखत नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचा हा खास शो ज्याचं नाव आहे महाराष्ट्राच्या महादुर्गा या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आम्ही या लातूरच्या परिसरामधील ज्या काही महिला आहेत ज्या ज्यांचं काम समाजामध्ये वेगळं आहे किंवा नामांकित महिला आहेत अशा महिलांची यशोगाथा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच अनुषंगानं मी आज ज्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्ति घरी आलेलो आहे ते अनेक अंगांनी अस अनन्यसाधारण आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आजच्या आपल्या ज्या प्रमुख पाहुण्या आहेत ज्यांच्यासोबत आपण आजची मुलाखत घेणार आहोत ज्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत त्या आहेत जिजाम व उच्च माध्यमिक विद्यालय एम आय डी सी लातूरच्या प्राचार्य सय्यद सलीमा अब्दुल जब्बार या मॅडम आपल्यासोबत आहेत आणि मॅडमची जर थोडक्यात ओळख सांगायची झाली तर विविध क्षेत्रामध्ये मॅडम नेहमीच सक्रिय आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांच्या नावावर आहेत त्यांनी अनेक सारे ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत तुम्ही माझ्यामागं जे पाहताय एवढ्या साऱ्या ट्रॉफीज म्हणजे दोन नॅशनल अवॉर्ड आणि चार ते पाच आ, स्टेट अवॉर्ड आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे आणि बाकीचे तर अनेक सारे पुरस्कार त्यांच्या नावावर या ठिकाणी आहेत तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कसा राहिलेला आहे त्यांचा हा सगळा जीवनप्रवास त्यांनी करिअरची सुरुवात वगैरे कशी केली मॅडम तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू मॅडम तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की आज जवळपास तुम्हाला बऱ्याच वर्ष होते तुम्ही ड्युटी करताय तो काळ असा होता की स्त्रियांना शिक्षणाचं एवढं अवेअरनेस नव्हतं विशेष म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातून येता उस्मानाबाद जिल्ह्यातील शेराडोन हे तुमचं गाव आहे तर या ठिकाणी येतात तर मग आणि विशेष म्हणजे मुस्लिम समाजामध्ये तर आणखीच कमी होतं प्रमाण तर मग तुम्ही करिअरची सुरुवात कशी केली किंवा एज्युकेशनचा तुमचा प्रवास कसा स्टार्ट झाला तुम याबद्दल सांगा तर शिराडून या ठिकाणी त्या दहावीपर्यंत माझं शिक्षण झालं पण त्या काळामध्ये म्हणजे भावकी म्हणजे समाज असो भावकी असो हे वि मुलींना शिकू देत नव्हते विशेष म्हणजे मुस्लिम समाजात तर आणखीन म्हणजे कठीण परिस्थिती होती आणि त्यामुळं त्या ठिकाणी अक्षरशः खरकट साठवलेलं पाणी शाळेत जात असताना अंगावर टाकलं जात होतं आणि परत आम्ही रडत जाऊन घरी कपडे बदलू आईनं कपडे बदलून आम्हाला परत पाठवतो <ET>. होती आणि आई वडील त्यांना कधीही भांडत नव्हते म्हणायचे की विरोध हा चांगल्यासाठीच होत असतो आणि बाळ तू शाळेचा आणि अशा पद्धतीने तिथं फक्त दहावीपर्यंत शाळा होती आणि त्यानंतर आम्ही पुढचं शिक्षण हे अकरावी बारावी बसवेश्वर कॉलेज लातूर येथे घेतलं आणि त्यानंतर बी ए आणि एम एचं जे शिक्षण आहे एस आर टी कॉलेज आंबेजोगाई येथे घेतले आणि हे शिक्षण आम्ही हॉस्ट गव्हर्नमेंट हॉस्ट हॉटेलमध्ये राहून घेतलेलं आहे आणि त्याचं पुढ त्याच्यानंतरचं जे बी एडचं शिक्षण आहे औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ म्हणजेच मौलाना आझाद कॉलेज या ठिकाणी झालं आणि आमच्या आजोबा जे होते आंबेजोगा येथे हेल्थ सब इन्स्पेक्टर होते ओ पी डीमध्ये मग ते म्हटले की आता मुलींनी शिक्षण मुलींचं झालेलं आहे आता बस त्यांना घरी बोलून घ्या पुढचं शिक्षण असो किंवा नोकरी असेल त्यांच्या घरी होईल म्हणजे दिल्या घरी होईल आणि आम्हाला त्या पद्धतीनं गावी बोलवण्यात आलं आ आल्यानंतर नंतर त्या ठिकाणी योगायोग म्हणजे शिक्षक आमदार वसंतराव काळे साहेबांची तिथं शाळा होती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय शिराडून आणि त्या शाळे मुलींची शाळा होती आणि ती शाळा म्हणजे एका म्हणजे भाड्यानं दुसऱ्या ठिकाणी घेतली जात होती पण ते जे मालक आहे तोच कब्जा करू लागला होता शाळा आणि म्हणून साहेबांनी म्हटलं की तुम्ही थोडे दहा पंधरा विद्यार्थी घेऊन दुसऱ्या ठिकाणी शाळा भरवा आणि त्या ठिकाणी आम्ही ती आठवी ते दहा मुलींची शाळा टिकवली निस्ती टिकवलीच नाही तर त्यांना म्हणजे शंभर टक्के त्या काळामध्ये अभ्यासाची तयारी करून घेतली विशेष म्हणजे माझी बहीण मोठी बहीण जी आहे सिव्हिल इंजिनिअर झालेली होती पण साईडवर जाणं किंवा बाहेर पाठवणे शक्य नव्हते म्हणून तिनं त्या ठिकाणी येऊन इंग्लिश आणि गणित हा विषय शिकवला आणि त्या ठिकाणी म्हणजे त्या काळामध्ये सहसा शंभर टक्के निकाल कोण कोणत्याच गावाचा लागत नव्हता mm -hmm. तिथं सतत दोन वर्ष शंभर टक्के निकाल ला, लागला त्या ठिकाणी आणि त्यानंतर जवळजवळ या ठिकाणी शिक्षका म्हणून सांस्कृतिक विभाग म्हणून काम पाहिलं औरंगाबाद या ठिकाणी शिक्षका म्हणून तसंच आणखी इतर म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम तुमच्या करिअरची सुरुवात झाली असं हरकत नाही मला आणखी एक जाणून घ्यायला आवडेल मॅडम की ज्यावेळेस तुमच्या सव्वीस काळ होता गावाकडचा तर तो इसवी सन काय असेल अंदाजे तुम्हाला काय वाटतं तेच ऐंशी चौऱ्याऐंशीचा काळ होता तो चौऱ्याऐंशी जवळपास चाळीस बेचाळीस वर्षापूर्वीची तर त्यावेळेस म्हणजे अशा कारचे ते त्रास देत होते लोक तर न डगमगता आणि परत आमचं म्हणजे पायावर उभे राहण्यापर्यंत शिक्षणाचं पण पायावर उभे राहण्यापर्यंत जे खर्च आहे आमच्या आई वडिलांनी ते पूर्ण केलेलं आहे त्यांनी काय धन वगैरे काही समजलं नाही आणि म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत आम्ही पोचलो हो, आहोत आणि यशवंतराज चव्हाण विद्यानिकेतनमध्ये एक वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम केले आणि जे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय लातूर येथे जवळपास पाच वर्ष मी प्राचार्य म्हणून काम पाहिलं आणि त्या ठिकाणी म्हणजे विद्यार्थ्यासाठी म्हणजे कोरोनाचा काळ होता म्हणजे पालक वगैरे सर्व हवालदिल झालेले होते ट्यूशन वगैरे सर्व काही बंद होते म्हणून त्या काळामध्ये ऑनलाईन मी मीटिंग शिक्षकाची घेतली आणि विद्यार्थ्यां म्हणजे पा शिक्षकांना वेळापत्रकानुसार झूम मीटिंग त्यांना सेंड करून आणि त्या मार्फत त्यांनी विद्यार्थ्यांचे क्लासेस वगैरे घेतले त्यांची तयारी करून घेतली आणि म्हणजे सतत म्हणजे पाच वर्ष शंभर टक्के निकाल लागला त्या ठिकाणी आणि अटॅच कॉलेज आहे एम सी बी सी सहा ट्रेड आहेत आर्ट कॉलेज आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी अनेक उपक्रम राबवलेले आहेत मग सामाजिक क्षेत्रात असो की त्या ठिकाणी मग डेंगू आजाराबद्दल रॅली काढलेली आहे त्यामध्ये बी पीन हे कार्यकारी अधिकारीसुद्धा सामील झालेले होते त्यानंतर मतदान जनजागृती विधानसभा असो लोकसभा असो त्यामध्ये म्हणजे पाच चौ हाडको चौक किंवा इतर एरियामध्ये त्या ठिकाणी म्हणजे पथनाट्य सादर करून म म्हणजे टक्केवारी कशी वाढेल मतदानाची हे पाहिलं गेलं तसंच क्रीडा संकुल या ठिकाणी आधी मतदान मगच कन्यादान हे नाटक सादर केलं गेलं त्यामध्ये त्या जे कलेक्टर होते आपले या ठिकाणी जी श्रीकांत त्यांनी विद्यार्थ्यांचं व आमचं सर्वांचं कौतुक केलं त्या ठिकाणी तसंच गोवर आणि रुबेला लसीकरणाबद्दल जनजागृती केलेली आहे क्षयरोगाबद्दल जनजागृती केली आहे तसंच कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत लेवलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर काय म्हणून व्यवसाय मार्गदर्शन तसेच करिअर मार्गदर्शन व्यक्तिमत्व वे विकास मार्गदर्शन यासाठी बाहेरून अनेक वक्ते बोलवण्यात आले आणि त्यांच्याकडनं त्यांना मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जयंती असो किंवा पुण्यतिथी असो ते त्या ठिकाणी फक्त साजरी न करता त्याचे औचित्य साधून ज्याप्रमाणे की सावित्री फायबाई फुले जयंतीनिमित्त आम्ही त्या ठिकाणी म्हणजे लेख वाचवा लेख शिकवा व देश वाचवा अशा प्रकारचं नाटक हे जे आहे हाडको सेंटरमध्ये सादरीकरण केलं त्यानंतर जिजाऊ जयंतीनिमित्त त्या ठिकाणी एकच रत्न असलेल्या पालकांना बोलून त्यांचा व मुलीचा शाल पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार केला म्हणजेच त्या ठिकाणी मुलगी किंवा मुलगा भेद न करता मुलगी मुलगा दोन्ही समान ह्या पद्धतीनं तसंच आपण पाहतो की आपला देश जरी प्रगत झाला असला तरीही आणखीन मुलीच्या शिक्षणाबाबत म्हणजे मुली आणखी मागेच आहेत त्या आणखी प्रगत झालेल्या नाहीत कारण आमचे जे गुरु आहेत मोहम्मद पैगंबर चौदाशे वर्षापूर्वी त्यांनी स्त्री शिक्षणाला महत्व दिलेलं होतं त्यांनी स्त्री गुण हत्येला विरोध केलेला होता विधवा विहाला पुनर्विवाहाला मान्यता दिलेली होती तसंच पतीच्या संपत्ती तो पित्याच्या संपत्तीत सुद्धा वाटा त्या काळामध्ये त्यांनी प्रो प्रबोधनाची सुरुवात करून दिलेली होती तर मला हे वाटतं की हे जर मुली मुलगी शिकली तर ती ह्या पद्धतीनं म्हणजे एक आई म्हणजे शिकलेली आई घर पुढे ने त्या पद्धतीनं तर म्हणजेच की मुलगी मागे राहणार नाही घरच काय तर घर सुद्धा हे उभारू शकते हे मी स्वतःच घर सुद्धा मीच बांधलेलं आहे भरपूर सार्या केलेल्या आहेत के तुमच्या या करिअरच्या काळामध्ये सगळ्या तर आता मला आणखी एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की आता सध्या तुम्ही काय काय करता आणि काय काय ऍक्टिव्हिटीज आता सध्या चालू आहेत हां सध्या म्हणजेच ह्या कोरोनाच्या काळामध्ये ते ऑनलाईन वगैरे घेतलेले त्यामध्ये माझ्या मुलीनं सपोर्ट केलेलं आहे कारण आप मला त्यात कळतं की काय काय केलं पाहिजे मुलीला त्यात जाता येतं कसं जायचं मला त्यात जाता येत नव्हतं म्हणजे आपण शिकणं हे म्हणजे मोठ्याकडनं शिकणं नव्हे तर आपण लहानाकडनं सुद्धा शिकू शकतो आणि ह्या अशा काळामध्ये तिचं सहकार्य मला लाभलं या ठिकाणी आणि मग समजा आता मी जाऊ बोलते मी सावित्रीबाई बोलते मग विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना मी भाषणे त्यांना त्यांची तयारी करून घेतली आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भाषणे केली त्याचं व्हिडिओ शूटिंग वगैरे किंवा जे काय कार्यक्रम आहे मी यूट्यूब चॅनलवर ते अपलोड केलेले आहेत बरेच त्याच्या व्ह्यूज वगैरे आलेले आहेत त्याच्या आता मॅडम हे सगळं करत असताना तुम्ही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी वगैरे केलात आणि खूप खूप प्रवास आहे तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या करिअरमध्ये शिक्षणामध्ये तर काय सांगाल की कशा प्रकारे तुम्हाला आव्हाने आली होती काय काय अडचणींना सामोरं जावं लागल्या या सगळ्या प्रवासामध्ये तर सुरुवातीपासूनच अनेक अडचणी आलेल्या होत्या आणि मग त्या त्यावर मात करत मी पुढंच गेले आणि यामध्ये मला म्हणजे सपोर्ट किंवा हातभार लावण्याचं काम जे आहे आईवडिलांनी तर केलंच केलं त्यानंतर बहीण भाऊ असेल किंवा सासू आणि तसेच माझे पती विशेष म्हणजे माझी मुलगी सय्यद आयमन यांनी मला आजपर्यंत यांनी इथं म्हणजे हात सहकार्य केलेलं आहे त्याचं गमक मी हेच मानेल की यांचा हातभार लावल्यामुळंच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलेले आहे म्हणजेच आई वडील आणि वसंतराव काळे यांच्या आशीर्वादाने आणि शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेबांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनाने मला म्हणजे जे ऑनलाईन पुरस्कार जे होतं म्हणजे ऑनलाईन मी माहिती भरलेली होती त्यानुसार पंधरा मिनिट प्रेझेंटेशन होतं आणि पंधरा मिनिट त्याने विचारलेल्या प्रश्नाचे प्रश्न उत्तर म्हणजे देत होते मी त्यानुसार मी जिल्हा लेवल सिलेक्ट त्यानंतर स्टेट लेवल सिलेक्ट झाले नॅशनल थ्रो मार्फत मला म्हणजे माहिती तंत्र म्हणजे मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार भेटला आणि त्यानंतर आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर तसंच इंडियामार्फत मला सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका म्हणून राष्ट्रस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे तसंच हॅपी टू हेल्प फाउंडेशन औरंगाबादतर्फे मला म्हणजे आयडियल आदर्श म्हणजे पुरस्कार स्टेट लेवलचंच भेटलेला आहे तसंच बेस्ट टीचर किंवा गुणवंत शिक्षिका म्हणून आविष्कार तर्फे तसंच महाराष्ट्र मराठी आंतरजाल समितीतर्फे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल स सर्टिफिकेट मिळालेलं आहे शैक्षणिक क्षेत्रातले म्हणजे योगदान हे भरपूर असल्यामुळं मला तंत्र शिक्षणतर्फे म्हणजे सकाळमार्फत सुद्धा भेटलेला आहे okay, ओके म्हणजे अशा प्रकारेच तुम्हाला अनेक सारे अडचणी आल्या पण घरच्यांच्या सपोर्टमुळे सपोर्ट तुम्ही इथपर्यंत देऊ शकलात आणि एवढे सारे पुरस्कार जिथं तुम्ही आता आपल्याला सांगितले आहेत नॅशनल लेवलचे स्टेट लेवलचे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे शासकीय ह्याच्यामधले अनेक सारे पुरस्कार या ठिकाणी मॅडमला भेटलेले आहेत या ठिकाणी आपण मॅडमसोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत आहोत समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांनी कशाप्रकारे त्यांचं करिअर करिअरची सुरुवात केली कशाप्रकारे एवढे अवॉर्ड मिळवले अनेक साऱ्या गोष्टींचे आपण त्यांच्यासोबत गप्पा मारत आहोत तर मॅडम यानंतरचा पुढला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुमच्या करिअरमध्ये तुम्ही अनेक साऱ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत पण आता यानंतर भविष्यातील जी वाटचाल असणार आहे भविष्यामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याचा काही प्लॅन आहे का किंवा तसं काही तुम्ही ठरवले का हां तर पूर्वी काय होत होतं की विद्यार्थ्यांना आईवडील काय करायचे की सकाळी पहाटे उठवायचे अभ्यासासाठी बाळ तू उठ अभ्यास कर पण आज अशी कंडिशन आहे कोरोनाच्या काळामुळं की व्यवस्थित आपलं प्रकृती असेल तरच तो अभ्यास करू शकेल तर मी आज विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की सकाळी लवकर उठ तू खेळ अगोदर रनिंग कर व एक्झरसाईज कर स्नान करून नंतर तू अभ्यास कर कारण तुझं आरोग्य जर सुदृढ असेल तरच तू अभ्यास करू शकेल आणि त्यासाठी मग विद्यार्थी काय अडीअडचणी असतील किंवा पालकांच्या अडचणी असतील किंवा शिक्षक प्राध्यापकाच्या काय अडचणी mm असतील -hmm. तेही मी भविष्यात मी स्वाल करू शकेल yes. आणि त्यांच्या साठी माझे सतत हे दारे उघडे राहतील असं mm -hmm. मी त्यांना सांगू इच्छिते yes. mm -hmm. म्हणजे तुमचं mm -hmm. भविष्यामधलं हे प्लॅन आहे mm -hmm. की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना असेल पालकांना असेल शिक्षकांना असेल तर या सगळ्यांना मार्गदर्शन करणे नवीन गोष्टी नवनवीन संकल्पना रुजू करणे अशा भविष्यातला प्लॅन आहे मॅडम आता तुमच्यासाठी पुढचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे आणि महत्वाचा प्रश्न आपल्याला म्हणायला हरकत नाही की आ, समाजाला आणि विशेष करून स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून अंजाम उसके हात है अंजाम याने परिणाम अंजाम उसके हाथ है आगाज करके करके देखो देखो भिगे हुए परोसे परवाच करके देखो एक एखादा पक्षी भिजलेला आहे आणि जर तो जर तसा शांत बसला तर कोणी त्याला येऊन मारून टाकेल खाऊन टाकेल बड़ तर तो फडफडत करत असताना हवा लागून ऊन लागून तो वाळून जाईल आणि उंचा आकाशाकडे भरारी घेऊ शकतो म्हणजेच मला या ठिकाणी म्हणायचं की जिद्द प्रयत्न आणि त्या ठिकाणी नियोजन असलं पाहिजे डिसिप्लिन म्हणजे वेळेवर उठणं वेळ वेळेवरच सर्व काही कामे जसं शाळेमध्ये वेळापत्रक राहतं की तास आहे, किती आहेत पहिला दुसरा चौथा तर आपलं पहाटे उठण्यापासूनचं दिवसभराचं आपला वेळापत्रक असलं पाहिजे त्यानुसार किती वाजता अभ्यास करायचा किती वाजता नाश्ता किती वाजता आपल्या पालकांना सहकार्य करायचे बाहेरची कामे कधी करायची ह्या पद्धतीनं म्हणजेच त्या ठिकाणी मला आणखीन महत्त्वाचं म्हणावं लागेल की बेटी बचाओ बेटी पढाओ आणि लेख वाचवा लेख शिकवा आणि देश वाचवा हे मी समाजाला संदेश देईन बरोबर आहे मॅडम म्हणजे मॅडमचं संपूर्ण करिअर संपूर्ण आयुष्यच हा एक संदेश आहे म्हणायला हरकत नाही कारण अनेक सारे नॅशनल अवॉर्ड मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॅडमला मॅडमच्या नावावर आहेत खरं म्हणजे जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एम आय डी सी लातूरच्या प्राचार्य सय्यद सलीमा अब्दुल जब्बार मॅडम ज्या आहेत त्या अतिशय कष्टातून त्यांनी या ठिकाणी हे साम्राज्य उभा केलं असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यांच्या तील अनेक साऱ्या घडामोडी सांगितलेल्या आहेत की कशाप्रकारे एका ग्रामीण भागामधून विशेषता करून एवढ्या चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी मुस्लिम समाजामधून येऊन त्या ठिकाणी त्यांनी कशाप्रकारे करिअर निवडलं जसं त्यांचं वेगवेगळ्या शाळेमध्ये त्यांना अनुभव आले आणि प्राचार्यपदापर्यंत पोहोचल्या आणि साऱ्या पुरस्कारांनी सन्मानित झाल्या हे खरं तर खरंच एक मोठी गोष्ट आहे आणि एक मोठी अचीवमेंट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे हा विशेष शो ज्याचं नाव आहे महाराष्ट्राच्या महादुर्गा या कार्यक्रमामध्ये आम्ही अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची तुमच्यासोबत ओळख करून देत आहोत आणि त्यांच्या यशामागचं काय गमक आहे हे तुम्हाला सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद